नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपूर्ण बातम्यांचे स्पष्टीकरण करत आहे, तर चला स्पष्टीकरण करूया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज व बॅड न्यूज, मोठी बातमी, दिनांक 16 जुलै 2024. या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज व एक बॅड न्यूज, या संदर्भात मोठी बातमी, दिनांक 16 जुलै 2024. तर चला स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीचे नवीन अपडेट, दिनांक 16 जुलै 2024 चे महत्वपूर्ण अपडेट स्पष्टीकरण. चला तर पाहूया. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलैच्या वेतनाच्या संदर्भात एक आनंदाची बातमी व एक धक्कादायक बातमी, अशा दोन बातम्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्फत स्पष्ट करण्यात आले. काय आहे बातमी, कोणत्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी व धक्कादायक बातमी आहे, या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आहे. दिनांक 16 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेले एक अत्यंत महत्वपूर्ण पत्रक आहे. या परिपत्रकाप्रमाणे शिक्षण संचालक यांचे पत्र असून प्रति विभागीय सर्व उपसंचालक व सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्यासाठी प्रतिक्रिया आहे. या पत्राचा मुख्य विषय आहे की 7व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सोबत 6व्या वेतनाच्या आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता जो आहे तो 50% करण्यात यावा व 1 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 या 6 महिन्याच्या कालावधील भत्त्याची थकबाकी सुद्धा जुलै महिन्याच्या वेतनासोबत देण्यात यावी. असे असतानाही सुद्धा या पत्रामध्ये देण्यात आले आहे की सोबत 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता सुद्धा जुलैच्या पगारासोबत देण्यात यावा, या संदर्भातला सूचना ही आदेशामध्ये दिली आहे. आणि अशा प्रकारचा हा आनंदाचा जी आर आहे, तो जी आर मी येथे दाखवलेला आहे. हा जी आर आपण स्क्रॉल करून वाचू शकता. त्यानंतर धक्कादायक बातमी अशी आहे की सोबत आजच्या दिवशी दिवसातली दुसरी धक्कादायक बातमी ती म्हणजे अशी की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना असं वाटत होतं की जुलै महिन्यामध्ये घरभाडे सुद्धा वाढ होईल आणि त्यामुळे घरभाड्यात वाढ होणे आवश्यक होते आणि शासकीय नियमाप्रमाणे घरभाडे वाढणे आवश्यक होते. परंतु 5 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करून शासनाने आदेश दिले आहे. या शासनाने देशामधील स्पष्ट नमूद केल्याप्रमाणे हा महागाई भत्ता जेव्हा 50% किंवा 50%पेक्षा पुढे जाईल अशा वेळेस घरभाडे भत्ता व त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. परंतु या जुलैच्या पगारासोबत 10% दराने घरभाडे वाढ भत्ता मिळणार नाही किंवा घरभाडे भत्त्यामध्ये कोणती वाढ होणार नाही, फक्त महागाई भत्त्यामध्ये ती वाढ होईल. म्हणजे जुलै महिन्याच्या पगारासोबत लाभाकरता सगळ्यात प्रमुख वेतन वाढ मिळेल आणि त्यांना लागू होईल. सोबत महागाई भत्त्या 6 महिन्याची थकबाकी मिळेल, परंतु 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता मिळेल. पण घरभाडे मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जुलै महिन्याच्या वेतनामध्ये करण्यात आला नाही, अशी ही महत्वाची एक गुड बातमी तर एक बॅड बातमी, अशा दोन्ही बातम्यांचे स्पष्टीकरण आपण केले. अशा प्रकारे एक अशा पल्लवित झाली तर दुसरी अशा निराशा झाली करिता हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. पुढील शासनाच्या आदेशानुसार घरभाडे भत्ता मिळणे क्रम प्राप्त होते, परंतु पुढील जी आर मध्ये दर्शवल्याप्रमाणे अटी व नियमाचे पालन न करता घरभाडे भत्ता शासनाने जुलै महिन्यात दिलेला नाही. आणि हा दुसरा एक शासन निर्णय आहे की या शासन निर्णयानुसार घरभाडे भत्ता देणे आवश्यक होते, परंतु शासनाने तो टाळला आहे. ही शासन कर्मचाऱ्याच्या दृष्टीने अत्यंत बॅड न्यूज आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स.